नमस्कार मित्रांनो, कशात सर्व? मी तुमचा मित्र मयूर पाटील पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत तुमच्या समोर आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलवर ऑलमोस्ट 15 व्हिडिओ झालेले आहेत, पण जे ब्लॉग्स असतात ते कंटिन्यू येत नाहीत. मित्रांनो, माझं गाव आहे अलिबाग तालुक्यातील पेजारी म्हणून गाव आहे. कामानिमित्त मी पनवेल येथे राहतो. मी एक मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि ऑइल अँड गॅस सेक्टरमध्ये काम करतो. आपल्या व्हिडिओची सुरुवात आपण ऑलमोस्ट लॉकडाऊन, जो फर्स्ट लॉकडाऊन पडलेला त्या टायमाला केली होती. आणि फर्स्ट लॉकडाऊन नंतर ऑलमोस्ट 2-3 महिन्यानंतर मला कामावर यावं लागलं, तर मग तो जो व्हिडिओचा फ्लो होता तो पूर्ण स्टक होऊन गेला. व्हिडिओ तसे येत नाही राहिला, म्हणजे कंटिन्यू येत नाही राहिला. तर आता मी ठरवलं की बाबा व्हिडिओ कंटिन्यू करायच्यात. माझी एक इच्छा आहे की माझा पण एक चॅनल असावा, माझा एक ब्लॉग असावा आणि तो मी लोकांसोबत शेअर करावा, म्हणजे तुमच्यासोबत शेअर करावा. तर मी याची सुरुवात परत करत आहे. तर आज मित्रांनो आपण जाणार आहोत कुणालकडे. कुणालला तुम्ही कोलाड ट्रीप पार्ट 1 बघितला असेल. कोलाड ट्रीप पार्ट 2 तो नव्हता, कारण त्याच्या वाईफला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं आणि त्यांना एकदम सुंदर बेबी गर्लची प्राप्ती झाली. तर कॉंग्रॅच्युलेशन्स दोघांना. आणि त्यानिमित्त आज कुणाल आपल्याला पार्टी देणार आहे. तर ही पार्टी आपण त्याच्या गावी, म्हणजे पेनमधील तरण खूप गाव आहे तिकडे जाऊन करणार आहोत. आणि तिथं आपण पोपटीची पार्टी करणार आहोत. तर कशाप्रकारे आपण पोपटी करणार आहोत आणि आपण काय एन्जॉयमेंट करणार आहोत आमच्या पूर्ण गँगसोबत, ते मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे. तत्पूर्वी आज मला माझ्या आईनी एक पार्सल पाठवलेली आहे, कारण मी आज घरी नव्हतो गेलो. तर आईनी भावासोबत एक पार्सल पाठवलं आहे. काय पार्सल आहे ते तुम्हाला मी दाखवलेली पार्सल आहे मच्छीची, ती या टोपात आहे. तर दाखवणार आहे तुम्हाला काय आहे ते. बघा मित्रांनो, ह्यात चिंबोऱ्या मस्तच डेंगे पाठवलेत आईने आपल्यासाठी. अरे 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 थांब अरे थांब 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 बघा मस्त जिवंत कसे धडपड करतात. खणलेली चिंबोरी आहेत खाडीची शेतातली, तर ते आपल्यासाठी पाठवलेत आईने. बघा खोल. तर ह्या चिंबोऱ्यांचा कालवण आपण संध्याकाळी करणार आहोत मस्त. त्यापूर्वी आपण जाऊन कुणालकडे पार्टी एन्जॉय करणार आहोत. पार्टी एन्जॉय करण्याचा मागचा रिझन की मित्र पण भेटतील, थोडी एकमेकांचा हालचाल पण विचारू, सर्व गोष्टी होतील. तर चला तर मित्रांनो, आपण कुणालच्या घरी पोचलेलो आहोत. आता आपण सर्व तयारी करणार आहोत. आज आपला प्लॅन आहे की आपण पोपटी करणार आहोत आणि लॉलीपॉप करणार आहोत. तर आपल्यासोबत आहे श्रीतेज. हाय श्रीतेज. हाय. सर्व कुणाल किती धावपळ करतोय. कुणाल हाय. हाय. सर्व तयारीत लागलेत. आणि आहे गौरव. गौरव याला आपण प्रेमाने किक्या बोलतो सर्वजण. तर चला आपण तयारी करणार आहोत. काय काय करणार आहोत ते आपण बघूया. चिकन घेऊन येऊया. चला चिकन घेऊन जायचंय. चला चिकन आणायला जायचंय. अजून कोण आलंय ना, लवकरच आलंय. हा मस्त परिसर आहे कुणालच्या घराच्या इकडे. गाव आहे तरण खूप गाव म्हणून पेनमध्ये. तर आम्ही आता चाललो चिकन आणायला. कुठे जायचं कुठं चिकन आणायला? गावातूनच चिकन घ्यायचं. खूप टिकटाकला पेनला जायला लागलं. लॉलीपॉप घ्यायला पेनला जायला लागल. पेनमध्ये लॉलीपॉप नेण्यासाठी त्या शॉपवर लॉलीपॉप काढायला सांगितलं. तिकडे चिकन आहे, कलेजी आहे. दादाकडे आलो आपण. तर पोपटीसोबत लॉलीपॉपचा पण प्लॅन आहे. इकडं सर्व मोहल्ल्यामध्ये आलो आहे पेनच्या. इकडे सर्व चिकनचीच दुकानं भेटतील तुम्हाला. तर आमच्या अमर शेठ आलेले आहेत. लग्न झाल्यापासून दरवाजाचा कुंडी न खोलणार आहे आमचे अमर शेठ. तर अमर, अमरचं लग्न झाल्यापासून अमर आमच्यात येत नाहीये. बायकोनी त्याला सांगितलंय की बाबा आमच्याकडे येऊ नका. असं काय आहे का? बेडरूमच्या बाहेर नाही भेटत. सुयोग आलेला आहे. सुयोग आहे का? तर आपण लॉलीपॉप पहिले व्यवस्थित धुवून घेणार आहोत पद्धतशीरपणे. आणि पोपटी. तर लॉलीपॉप आणलेत आम्ही दुकानातून श्रीतेज. पोपटीमधले मस्त. हा पोपटीमधले लॉलीपॉप मस्त धुवत आहेत लॉलीपॉप. पाणी कसं टाकू? हा टाक ना.
धुवून घेतलेत आणि इकडे गौरवने आणि कुणालने पेंडा गोळा केलाय लाकडं एक डब्यात. आपण आज मडक्यात नाही, आपण पत्र्याच्या डब्यात लावणार आहोत. जमिनीचा डब्बा चांगला कुणालने तोडलाय आणि इकडं पेंडा घेतलाय. आपण आलोय गावाकडे. अरे कुणाल, पपया पिकलाय, मस्त पिकलाय रे, कडक आयला, कामच झाला. आता इकडं सर्व प्लेस डिसाईड करतायत कुठं पोपटी करायची वगैरे. पप्पई काढतोय कुणाल, पप्पई काढतोय. थांब 2 मिनिटं, थांब 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 2 मिनिटं, 2 मिनिटं बॅक बॅक, मी कॅश घेतो. उभं धरतो ना. वा, एक नंबर. ओहो ओहो ओहो, आम्ही काढलेले पपया आम्ही कापून खाणार. बघा कसले मस्त तयार झाले पपया. कुणाला पपया पण कुणाला घेऊन ना, कशा प्रकारे लॉलीपॉप बनवायचे. काय काय घेऊन आली साई? तिखट आणलं मीठ. प्रत्येक आमची कुठली पण पार्टी असली की आई पुढे असते सर्व आम्हाला सर्व मदत करायला. आला मिरची, कोथिंबीर. आला मिरची, कोथिंबीर सर्व टाकायची. आजी तब्येत जरा खराब आहे. कोथिंबीर जो कलर येतो लाल कलर, तो फूड कलर मुळे येतो. तर आपण हा जो कॉर्नफ्लॉवर आणि याचा मिक्स आहे तो टाकणार आहोत. आपण अंदाजे टाकणार आहोत, त्याला मी इतकाच टाकून घेतो. आपल्याला अजून लागला तर आपण त्यात टाकून. कुणाल पाणी हलत टाकायची राहिली. आपला सर्व तयारी करून झालेली आहे लॉलीपॉपची. तर आपण आता इथं चुलीवर तेल ठेवलेलं आहे. जनरली लॉलीपॉप बनवतात की पीठ आधी कालवतात, त्यात लॉलीपॉप बुडवून हे करतात. तर आपण जरा अलग पद्धतीने करणार आहोत. आपण आता काय केलंय, पहिला आपण थोडासा कॉर्नफ्लॉवर आणि मैदा आपण पहिला चिकनला लावून घेतला आणि त्यानंतर आम्ही दुसरा ह्याच्यात जो पीठ बनवला आहे त्याच्यामध्ये डीप करून आम्ही फ्राय करणार आहोत. तर हे कशासाठी करणार आहोत, त्याच्यामुळे तुमचा जरासा फ्लेवर इन्हान्स होतो लॉलीपॉपचा. तर मग तेल गरम व्हायची वाट बघतोय. एकीकडे सुयोग सर्व ज्या पोपटीसाठी जो लागणारं चिकन आहे तर सर्व इथं मॅरिनेट करून घेणार आहे. आणि आता आम्ही खास कुक मागवलेत पुण्यावरून, अमर हजारे. अमर हजारे तर लॉलीपॉप करण्यास मला मदत करणार. बाकी जी पोपटीला लागणारी तयारी आहे ती कुणाल सर्व बाहेर करत आहे. तर आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत हे लॉलीपॉप झाले की पोपटी पण लावणार आहोत आपण. चुलीवरचे लॉलीपॉप, चुलीवरचे लॉलीपॉप. तर आपण पहिलं बघूया तेल गरम झालंय का आपलं. तर अजून थोडं तेल गरम होऊन देऊया. 3 चमचे हळू हळू हे रे थोडस. मसाला टाकल्यावर आपण त्यात आला लसूण मिरची कोथिंबीरची जी पेस्ट केलेली आहे ती टाकणार आहोत. प्लस त्यामध्ये आपण थोडं मीठ टाकणार आहोत चवीनुसार. नंतर हळद टाकणार आहोत आपण त्यामध्ये. नंतर त्याच्यामध्ये लिंबू थोडं, आपण दही टाकणार आहोत. आणि हा सर्व जो मिश्रण आहे तो व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपण तो अर्धा ते पाऊण तासासाठी आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत. जेणेकरून जो आपला पोपटीतला चिकन आहे सर्व मसाले खेचून घेईल. आपल्या पोपटीतल्या चिकनाची जी टेस्ट असेल ती खूप वाढेल. त्यामुळे
आपण अशा प्रकारे सर्व मिक्स करून घेतलेला आहे आणि आता आपण हा मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत. तर मित्रांनो आपलं तेल गरम झालेलं आहे, आता आपण एक एक करून लॉलीपॉप सोडून घेऊ. लॉलीपॉप सोडत असताना ते खाली चिकटले ना गेले पाहिजे त्याची पण आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर मग टाइम टू टाइम त्याला व्यवस्थित सुट्टे करत राहायचं, हलवत राहायचं. तर आपले लॉलीपॉप तयार होतात, चुलीवरचे लॉलीपॉप. हे आपण काढलेले एक बॅच इथे, इकडे दाखव. हे आपले लॉलीपॉप आहेत. यो याला परत आपण फ्राय करणार आहोत. एकदा फ्राय केल्याच्या नंतर परत कडक होण्यासाठी फ्राय करतो आपण. इकडे आपला पीठ आणि इकडे आपले लॉलीपॉप सर्व रेडी आहे. मी मका भाजायला बसलेलो आहे. त्या साईडला बसतो की कलेजी स्मोकी फ्लेवर त्याला येणार आहे अशा पद्धतीने माझ्या ठेवलेल्या आहे. एक साईडला लॉलीपॉप, एक साईडला मका, एक साईडला कलेजी. अरे एकदम चांगला, एकदम भरघोस बेत आहे आमचा. व्हेज वाल्यांसाठी मका, नॉन व्हेज वाल्यांसाठी बरंच सत आहे. अजून काय आता मस्त की झालेला आहे आमचा मका भाजून. थोडासा तरी आहे तो. आता जरा थोडा भाजला की पटकन होऊन जाईल खाण्यासाठी रेडी. चुलीवरचा मका आज बेतच असा आहे की सगळं चुलीवरचं बनवायचं. मस्त मस्त गरम गरम एकदम. बाबू थोडा वेळ थांबतो. कशाला उगीच लोणार खंडाळ्याला जायचं, मका खाण्यासाठी स्पेशल तिकडे. ते मला आवडत. तुझं लग्न नवीन आहे, तुला जर आलं पाहिजे लोणावळ्या खंडाळ्याला. आलो आता तिकडून कालच. ऑलमोस्ट लॉलीपॉप आपले लास्ट बॅच टाकायचे राहिले. एकदम मस्त झाले. याला आपण अजून एकदा चालणार आहोत जेणेकरून ते क्रिस्पी होतील. थोडं 5-5 मिनिटं लास्ट बॅच टाकणार आहोत. हे लॉलीपॉप मयूरनी बनवले होगे. आता तो बोलते परत फ्राय करायचे. हे डबल फ्राय करून ऑइली होतात त्या. मयूर छान झाले लॉलीपॉप. कॉंग्रॅच्युलेशन. त्याच्या घरी आग लावले आम्ही आणि कॉंग्रॅच्युलेशन. मला म्हणते जाम शेअर मार्केट मध्ये प्रॉफिट झाला. ही पार्टी माझ्याकडे कधी नाही बोललो. मी बोललो काय आता मी येतोय नेक्स्ट टाइम पुढच्या नंतर एकानी द्या. असं आहे आपले आईला एवढे खाशील श्रेयस. आमचं कुक बदललेले आहेत. हे इंडियनचे कुक होते. पाय आहेत का कोंबडीचे? पंखांनी कधी लॉलीपॉप बनवलेले नाही. लेग पीस चे बनवायचे असतात. लेग पीस चे ना. मी एक पीस बनवतो. अरे ते लेग पीस वाले तो चिकन लेग पीस वाले ना त्याचे हे आहेत कॉपी राईट सहित. थँक्स टू कुणाल. आमची एकदम लॉलीपॉप पार्टी जोरात चालू आहे.
आणि आमच्या वडापाववाले वडापावच्या गादीवाले लॉलीपॉप तळतात. आणि इकडे पोपटी लावायची तयारी चालले. अंडी, कांदे, शेंगा, मक्के, बटाटा राहिलाय, बामरूट आणलाय. ओके, आणि या डब्यात आपण पोपटी लावणार आहोत. सो पोपटी भरणार आहोत. पोपटीसाठी आपण डब्बा घेतलाय आहे बामरूट. असं की बामरूट मामरूट दोन सांगतात रे. तर आपण पहिला फर्स्ट त्याचा केस लावून घेणार आहोत खाली. हा सर्व ठिकाणी हा तुम्हाला असो वनस्पती आहे पारा आहे तो अवेलेबल असतो. फर्स्ट टाइम आपण हा पूर्ण लावून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपले जे पोपटे असते ते शेंगा असतात त्या जळत नाही. ठीक आहे, तर आपण आता काम करणार होतात एक शेंगांची लेअर लावणार आहोत. फुला घे नाही तर शेंगा आपण जरा धुवून घेतलेल्या आहे. मक्के टाकलेत, दोन कांदे टाकलेत. ठीक आहे, तर यावर आपण थोडासा नॉर्मल मीठ मारणार आहोत. परत आपण शेंगांची लेअर टाकणार आहोत. त्यासाठी परत आपण शेंगा टाकणार आहोत. एक प्रकारे आपण लेअर लावतो चिकन, अंडी या सर्वांची आपण या लेअर लावतो. ठीक आहे, तर मग परत आपण एक शेंगांचे हे लावणार आहोत लेअर. त्यावर परत आपण थोडासा मीठ मारणार आहोत. त्यासाठी मारतो की जो मीठ आहे तो आपल्या सर्व गोष्टींना लागला पाहिजे. शेंगांना, चिकनमध्ये आपण थोडं मीठ टाकून घेतलेलं आहे. बाकी अंडी, मक्के, कांदे, बटाटी जी टाकलेली आहेत सर्वांना तो मीठ प्रॉपरली लागला गेला पाहिजे म्हणून आपण मीठ मारणार आहोत. त्यावर परत शेंगांच्या लेअर लावतो. त्या प्रकारे आपण चिकन, अंडी, शेंगा, त्यावर थोडा मीठ अशा सर्व प्रकारच्या लेअर लावून घेणार आहोत. शेवटची लेअर झाली की जो डब्बा आहे तो पूर्ण जो बांबरूड आहे त्याच्याने पूर्ण पॅक करायचा आपल्याला. त्यातून असं पण त्या शेंगा किंवा जे गोष्टी टाकणार त्या पडल्या नाही पाहिजे. असं फुल दाबून पूर्णपणे पूर्ण जेवढं बसेल तितकं दाबून तो पूर्ण आपण त्याच्याने पॅक करणार आहोत. आणि ह्या जो आपण जो वनस्पती वापरतो बांबरूट त्यामुळे एक अलग फ्लेवर येतो पोपटीला. आता हा डबा आपण जेव्हा आग लावणार आहोत जेव्हा आपण याला झाकणार आहोत कांद्याने उलटा ठेवणार आहोत. त्यामुळे ह्या सर्व जो पत्रा ह्या गरम होईल, हीट लागेल आणि आतमधला जो आपण पोपटी टाकलेत त्या शिजणार. तर अशा प्रकारे आपण पोपटी भरलेली आहे. आता आपण जाऊन लावणार आहोत. त्याच्यामुळे ती जी हीट आहे ती लीक होणार नाही. पेंड्यामुळे तर हीट लीक होत नाही, उडा मारल्यामुळे थोडी अजून जास्त हीट निर्माण होते आणि त्यामुळे आपली पोपटी छान शिजते.
तर अशा रीतीने आपण पूर्ण तो आपला डब्बा होतो झाकून घेतो. आता गेला आहे, आता मस्त आग लावणार एकदम भाजून येतो. सर्व समर्पित माणूस गौरव खास कुठे 12 गावात जिथं पोचती लागेल तिथे ह्याला बोलवतात पेंडा टाकायला. पंडितला इथं आणि तिकडे वरती आमच्या वरती लॉलीपॉप खात आहे. कोपटी पेटवायचा मान कुणाला द्यायला पाहिजे ना. एक दोन तीन मान टाळ्या वाजव, टाळ्या वाजव, टाळ्या वाजव. अशा प्रकारे आपण पोपटीचा इथं मस्त हे करत आहोत. तर आपण 20 मिनिटासाठी हे आग करणार आहोत, ढग करणार आहोत. 20 मिनिटानंतर आपण तो डब्बा काढणार आहोत, जेणेकरून पण आतमध्ये जे टाकलेलं जे साहित्य आहे ते जळलं नाही पाहिजे. ठीक आहे. आणि कुणाला बघा इकडे घेऊन आलेला आहे एक. नक्की काय घेऊन आलास या? याला काय बोलतात मराठीत? जाप घेऊन आलाय कुणाल. आणि तिकडे प्रेक्षक बसलेला आहे, इकडे एक प्रेक्षक बसलेला आहे. 20 मिनिट झाल्याच्या नंतर आपण तो डब्बा काढून घेणार आहोत इथून बाजूला. आणि मग आपण कोणपाट भिजवणार आहोत. बारदान होता जो असतो तो भिजवून मग हा आपण डब्बा उचलणार आहोत, जेणेकरून हीट त्या हीटमुळे आपला हात फासला नाही गेला पाहिजे. बघून तोंडाला पाणी तापली झालेली आहे. थोड्याशा आजूबाजूच्या शेंगा करपतात. पोपटी रेडी झालेली आहे बघा, एक नंबर. कलर बघा एकदम भारी. चिकन पण परफेक्ट शिजलाय. पार्टी कुणालची आणि कुणाल पोपटी घेऊन चाललाय. वो चला, मांजर पण वरटते. तर सर्वजण चालले तर अका काय मत आहे याच्याबद्दल तुमचा? हे कुणालचे पप्पा मस्त पैकी झालेली आहे. हा गावरान पोपटी, गावरान पोपटी. आता आम्हाला भेटलेला टेबल पोपटी ठेवायला. सर्वजण बसलेत खाली. घरात नाही कुठला वेरियंट कुठला. चिकनचा पीस खा, अंडा खा, शेंगा खा, मजा खा, मका खा, खा, एन्जॉय कर. कांदा कुठं घ्या? आमच्या अमरच कालच लग्न झालंय त्यामुळे थोडं खूप टेन्शन मध्ये आहे. थोडेसे टिप्स देतात आम्ही. झालेले शेंगा वगैरे खाऊन झालेले आहेत. आता प्रत्येक जण आपापल्या घरी निघाला. सर्वात जास्त मी थँक्यू बोलणार आहे कुणालच्या आई बाप्पांना, त्यांनी खूप मदत केली. आणि आम्ही नेहमी येऊन इथं हक्काने खातो, नेहमी येऊन हक्काने खातो, नेहमी आम्हाला खूप सपोर्ट करतात प्रत्येक गोष्टीत. आणि सतरंजी उचलत कुणालने पण आम्हाला पार्टी दिली त्याबद्दल सर्वांकडून धन्यवाद. आणि आमचा आज आम्हाला नवीन नवीन इन्व्हेन्शन केलं यांनी. अरे लाकडांपासून गॅस बनवतो, गॅस बनवतो. तुम्हाला लाकडापासून गॅस पाहिजे असेल गाडी इकडे गाडी आहे. तरण खोप मुक्काम पोस्ट, तरण खोप तालुका पेन पॅटर्न रजिस्टर भेटा.
लाकडं पण भेटतील, लाकडं भेटतील, लाकडांपासून गॅस बनवणार आहे तो. आणि सुयोग, सुयोग चाललेला आहे, सुयोगला घाई आहे. कसा वाटला व्हिडिओ? जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.